विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। हिंदुइझम राम आणि कृष्ण हे थोतांड आहे, मी रामाला आणि कृष्णाला मानणार नाही, सांगितलंच गेलं। काय मानायचं कारण नाही, 7 महिन्याच्या अगोदर सीतामाईला जो जंगलात सोडून देतो असा नवरा कुणाला चालेल जो गरोदर बायकोला जंगलात सोडून देईल आणि एका क्षय माणसाच्या सांगण्यावरून बायकोवरती संशय घेईल की 14 वर्ष तिकडे होतीस, एकटी होतीस। अव राम राम, 14 वर्ष मी इकडे लंकेत असताना तुम्ही पण तिकडं जंगलात शबरीसोबत उष्टे बोरं खात फिरतच होतात की मग तुमचं काही कुठं हमने तुमको देखा, तुमने हमको देखा, राम राव कुछ हुआ की नाही सांगितलं। मी कृष्णाला मानणार नाही। काय करायचं कृष्ण? बायकांची कपडे पळवायचा, बायका आंघोळीला बसल्या तर त्यांना चोरून बघायचा, बायका कुठे काही बाजार बिजारला गेला तर त्यांना छेडायचा। पाया 9 दिवस पायात चप्पल घालत नाही। अहो चप्पल घाला, आई बसली अहो पलंगावर बसा, आई बसली अहो गादीवर बसा, आई बसली। बाया 9 दिवस जीवाला काही खात नाहीत, जीवाला खात नाहीत बायका। अगं माझ्या जीवाला भाकर खा, आई बसली। बाप बसत नाही का कधी? कमाईच बसते सारखी। प्रतिक्रांतीवाद्यांचा विचार आहे इतका प्रतिक तुम्ही नाही। 33 करोड देवताओं का अपमान करने वाली और महान हिंदू धर्म के सभी पर्वों का मजाक बनाने वाली एक पिशाचिनी एक सुपर्णखा महाराष्ट्र में रहती है। उसके बाप का नाम है दत्तात्रेय, उसके पति का नाम है वैजनाथ वाघमारे और उसका स्वयं का नाम है सुषमा दगड़ू अंधारे। अब दगड़ू कहां से आ गया है? कुछ तो लोचा है, जिसका अपना कैरेक्टर नहीं वो हमारे भगवान का मजाक बनाती है। स्वयं घोषित पुरोगामींची गरज नाही बरं का? कधी तुमचा बाप बसला होता का कीर्तनामध्ये कुठल्या? अरे 8 झव्यांनो आम्हाला सांगता भाषा शुद्ध वापरा। जेव्हा साधू संतांचा आमच्या देवी देवतांचा अपमान होतो तेव्हा कुठे गुखायला जाता का? भाडव्यांनो वारकरी आचारसंहिता परिषदेच्या मार्फत बोलतोय मी, तुम्ही आम्हाला आचारसंहिता शिकवता का? हीच भाषा आम्ही तुम्हाला वापरणार। कशामुळे आम्ही तुम्हाला चांगली भाषा वापरायची? कशामुळे चांगली भाषा आम्ही तुम्हाला वापरायची? आम्हाला ज्ञान शिकवू नका तुम्ही, आम्हाला आमच्या साधू संतांनी जे शिकवलंय आम्ही त्या मार्गाने चालतो। आम्ही वारकरी कधी कुणाची खवळ काढतो का? तुम्ही राजकीय लोकांनी तुमची तुमची पात्रता बघून तुम्ही तुमचं मार्गक्रमण करा, आमच्या वाटेला कशाला जाता? कुठल्या तरी एका धर्माला एका साधू संतांना टार्गेट करायचं? जातीपातीच्या पलीकडचे संत होते, उंच नीचे काही नेणे भगवंत तिष्ठ भाव भक्ती दे कोणी कुठल्याही जाती जमातीच्या धर्म संप्रदायामध्ये अधिकार आहे माणसाला यायचा? वारकरी तुला कळले का वारकरी संप्रदाय म्हणजे काय? वारकऱ्यांवर लागली भागवत धर्माची स्थापना माऊली ज्ञानोबरांनी केली 725 वर्षापूर्वी, आणि माऊली ज्ञानोबरांना नाव ठेवते का तू? अभ्यास कर आधी नीट आणि महाराष्ट्राची माफी माग। ही नजर माफी नाही मागितली महाराष्ट्राची, हिच्यावर आजीवन हिच्यावर बहिष्कार टाकायचा कुठल्याही पक्षामध्ये असू। तरी आमच्या नजरेतून त्या मेल्या, कारण आमच्या माऊली ज्ञानोबरांना म्हणतात की ज्ञानोबरा रेड्या बोलतो माणसं बोलत नाही। अरे आमच्यासारखे किती रेडे बोलवलेत माऊलींनी। अरे बाई तू म्हणते नाथ महाराज कुत्र्याच्या माग वाटी तूप घेऊन पळले, पण बाई तुला माहित नाही नाथ महाराज नाही पळले, नामदेव महाराज पळले बाई। एवढी गोष्ट तुला माहित नाही का बाई? पण एक काम कर, ज्ञानेश्वर महाराजांना नाथ महाराजांना वाईट म्हणू नको, एक काम कर, अरे तू आधी अभ्यास कर। या ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या 16 वर्षी 9000 वयांची ज्ञानेश्वरी सांगितली, त्या ज्ञानेश्वर महाराजाला तू वाईट बोलती म्हणून तू आमच्या नजरेत मेली, चपलाचा हार आणा इराग आला आणि सगळी उलची कुलची सर्व महानुभाव पंथाचे साधक आज शपथ घेतो की श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी आमच्या दैवताबद्दल भगवान श्री कृष्ण
चक्रवर्तींबद्दल जे अपशब्द वापरले आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो. ज्या पक्षामध्ये सुषमाताई अंधारे राहतील त्या पक्षाला आम्ही महानुभावपंथीय साधक कधीही मतदान करणार नाही अशी शपथ आज आम्ही भगवान कृष्णांना साक्षी ठेवून घेत आहोत. गोपाल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.